नमस्कार विद्यार्थी मित्र, इयत्ता 5वी आपण मागे गणित विषयामध्ये 52व्या उदाहरण संग्रहापर्यंत आपण उदाहरणे सोडून घेतलेली आहेत। आज आपण 53वा उदाहरण संग्रह सोडवत आहोत। तो उदाहरण संग्रह सोडवत असताना पहिला प्रश्न असा आहे, तो वाचण्यापूर्वी सपनाज होमस्कूलिंग चॅनलला आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि लाईक करायला विसरू नका। मी खोडदे सर आपणास नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण या व्हिडिओचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि समजावून घ्या उदाहरणं कशा स्वरूपाचे आहेत। तर पहिलं उदाहरण आहे, पुढील संख्यामधून चौरस संख्या वेगळ्या करा। प्रश्न असा आहे, पुढील संख्या दिलेल्या आहेत खाली, 5, 9, 12, 16, 50, 60, 64, 72, 80, 81 अशा संख्या मांडलेल्या आहेत। या संख्यामधून चौरस संख्या वेगळ्या करा। आता तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण आहे, चौरस संख्या कोणती आहे? आता संख्यांचे सुद्धा आहेत असे प्रकार म्हणण्यापेक्षा काही संख्यांना चौरस संख्या म्हणतात तर काही संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात। मी एका वहीवर एक रांगोळीचे ठिपके मांडतो, बघा तुम्हाला दाखवतो इथं ठिपक्यांची रांगोळी। आता लक्षात घ्या, हे बघा, एक ठिपका, दोन ठिपके, तीन ठिपके, बरोबर याचा एक असा त्रिकोण तयार होतो, बघा होतो का, होतो असा त्रिकोण। मी ठिपके अजून वाढवली, एक, दोन, तीन, आता बघा मगाशी ठिपके तीन होते बरोबर, आता ठिपके किती झाले बघा, एक, अजून वाढवल्यामुळं आता ठिपके किती झाले लक्षात घ्या, 1, 2, 3, 4, 5, 6 झाले की नाही। अजून मी ठिपके वाढवले, 1, 2, 3, 4, 5, 6 आता बघा पुन्हा त्रिकोणच मोठा मोठा त्रिकोण होत चालतो। आता इथं 4 ठिपके वाढवले खाली, त्यामुळं पहिले 3 ठिपक्याची, नंतर 6 ठिपक्याची, आता मग किती ठिपके झाले बघा, 4 आणि 3, 7 आणि 3, 10, अजून ठिपके वाढवला मी, बघा बर का त्रिकोण आपला मोठा मोठा होत चालतोय, त्रिकोण मोठा मोठा होत चालतो। आता किती झाले बघा बरं, 5 आणि 4, 9 आणि 3, 12 आणि 2, 14 आणि 1, 15 अशा रीतीनं जे अंक असतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात। 3, 6, 10, 15 अजून वाढवली तर काय होईल बघा, आता किती झाले बघा, आता 3, 6, 10, 15 आता हे 21 झाली बघा, 21 ही संख्या झाली, म्हणजे या संख्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात। 3 झालं, 6, 6 झालं, 10, 10 झालं, 15, 15 झालं, 21 अशा संख्यांना त्रिकोणी संख्या। आणि हे कितीही मोठं होऊ शकतं हे याला माप नाही, फार असं वाढीत नेलं तर फार तुमचा त्रिकोण असा मोठ्याच्या मोठा होऊ शकेल, म्हणजे यांना त्रिकोणी संख्या असणारे अंक म्हणतात। आता दुसरं टिपकं आहे बघा, इथे मी 4 ठिपके उभे आडवे मांडलेत, 4 ठिपके उभे मांडलेत आणि याचं एक चित्र तयार होतं, काय होतं बघा तुम्ही। आता साधारणतः हे काही मोजमाप घेऊन मांडलेलं नाही, अंदाजे मांडलेले, आपली आई बहीण अक्का वगैरे घरामध्ये दीपोळी असेल, सण असेल, सणवाराला रांगोळ्या काढतात बघा, त्यावेळेला ते असे ठिपके काढतात आणि त्या ठिपक्यांना जोडून घेतात आणि ते सुंदर आकार बनवतात। तर या ठिपक्यांची रांगोळी आपण शिकलेलो आहोत किंवा पाहिलेली आहे, मग यावरून हे जे ठिपके, आता एक मी ठिपकं काढतो बरं का, हे बघा आता मी किती ठिपके काढले, 4 ठिपके काढले बरोबर, 4 आता इथं किती काढल्यात, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 म्हणजे 16 ठिपके, 16 बरोबर आहे। आता मी अजून एक ठिपका वाढवला,
आता पाच आडवे पाच उभे म्हणजे 25, बरं का? असे हे 25 ठिपक्याचं मी अजून एक ठिपका समजा असा वाढवला, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 उभे 6 आडवे मग किती होतात ते 36 होतात. ह्या संख्यांना चौरसाकृती संख्या म्हणतात. यांना काय म्हणतात? चौरसाकृती संख्या. आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं चौरसाकृती संख्या ह्या वर्ग संख्या असतात, लक्षात घ्या वर्ग संख्या, चौरसाकृती संख्या ह्या वर्ग संख्या असतात. 2 चा वर्ग 4 बरोबर, 2 चा वर्ग 4 नंतर पुढे तुमचा 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 या संख्यांना वर्ग संख्या असं म्हणतात. आता तुम्ही जर हा एक टिपका मांडला 1, 2, 3 एक, आता उभे पण 3 मांडले तर हे 3 1 2 3 1 2 3 हा हे सुद्धा चौरस तयार होतो. बघा याचा याचा सुद्धा चौरस तयार होतो. म्हणून 9 ही संख्या सुद्धा वर्ग संख्या आहे, बरं का? इथे अजून आपल्याला सामावता येईल. म्हणजे 2 चा वर्ग 4 बरोबर, 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 या सगळ्या संख्या वर्ग संख्या आहेत, बरोबर का? 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 10 चा वर्ग 100 11 चा वर्ग 121 असं आपल्याला कितीही वाढवता येईल. यांना चौरसाकृती संख्या म्हणतात. यांना चौरसा काय म्हणतात? चौरसाकृती संख्या म्हणजे थोडक्यात वर्ग संख्या. वर्ग संख्या या नेहमी चौरसाकृती असतात, लक्षात ठेवा. आणि त्रिकोणी संख्यांचं एक गंमत आहे बघा. पहिली त्रिकोणी संख्या 3 बरोबर, दुसरी आता बघा आपण इथं त्रिकोणी संख्यांचं पाहू. त्रिकोणी संख्यांचं काय फरक पडतोय बघा थोडासा. त्रिकोणी संख्या पहिली त्रिकोणी संख्या ह्या 3 3 झाला बरोबर. दुसरी अजून त्या ठिपके वाढवले 6 झाला, अजून ठिपके वाढवले 10 झाला, अजून ठिपके वाढवले 15 झाले, अजून ठिपके वाढवले 21 झाले. म्हणजे 3 6 10 15 21 28 36 36 झाल्यावर 3 6 10 15 21 28 36 36 49 49 45 त्यानंतर 55 आणि 66 असं जर वाढवत नेलं तर ह्या त्रिकोणी संख्या आहे. ह्या संख्या चौरसाकृती, या संख्या त्रिकोणी, हे समजून सांगण्यासाठी मी बाजूला मांडले त्रिकोणी संख्या. आता याच्यात एक काय संबंध आहे बघा, तुम्ही जर विचार केला तर याचा संबंध आपल्याला लक्षात येतो. 3 आणि 6 कितीचा फरक आहे? 3 चा फरक. 6 आणि 10 कितीचा फरक आहे? 4 चा फरक. 10 आणि 15 कितीचा फरक आहे? 5 चा फरक. म्हणजे या त्रिकोणी संख्यामध्ये असा एक क्रमाने जर विचार केला तर पहिला फरक 3, नंतर दुसरा फरक 4, तिसरा फरक 5, चौथा फरक 6. बघा 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 7 28 आणि 8 36, 36 आणि 9 45 बरोबर ना? हां, 7 8 मांडायचं आणि 9 मांडायचं. हां, 45 आणि 10 55, 55 आणि 11 66 असे त्रिकोणी संख्यात एक एक ने फरक वाढत चालतो. पहिला फरक 3 चा, दुसरा 4 चा, तिसरा 5 चा, चौथा 6 चा, 5वा 7 चा, 6वा 8 चा, 7वा 9 चा, 8वा 10 चा, असं
आपलं वाढत चालतं बघा ते. हा फरक त्रिकोणी संख्येत एक संख्या फरक वाढत चालतो. तर या त्रिकोणी संख्या आहेत, या चौरसाकृती संख्या आहेत. आता आपल्याला पुस्तकामध्ये या संदर्भात उदाहरणं दिलेली काही, की काय उदाहरणं दिलेली ते बघू आपण, म्हणजे आपण समजून घेऊ. हे पहा, पुढील संख्यांमधून चौरस संख्या वेगळ्या करा, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, पुढील त्रिकोणी संख्या कोणत्या? उदाहरण सांगितलं 53. नंतर पुढला प्रश्न आहे, अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरसाकृती आहे, चौरसही आहे. पहिली संख्या चौरस, पहिली चौरस संख्या 4 मानली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या कोणती? पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या उदाहरण संग्रहामध्ये दिले, ते आपण वहीवर सोडवूया. बरं, आता बघू आपल्या वहीत. आता बघा, प्रश्न पहिला बरोबर, पुढील संख्येमधून चौरस संख्या कोणत्या, वर्ग संख्या काढायच्या. हे बघा, या ठिकाणी 9, नंतर 16, त्यानंतर 64, त्यानंतर 81. मग आता चौरस संख्या कोणतं उत्तर आहे? चौरस संख्या बरोबर 9. पहिली चौरस संख्या 4 आहे बरं का, याच्यात दिलेलं नाही, परंतु 4 आपल्या माहितीसाठी, 4 9, नंतर 16, नंतर 25 पण होऊ शकते पण यात नाही दिलेली, 64 आणि 81 या चौरसाकृती संख्या आहेत, कळलं? आता आपण दुसरं गणित बघू, पुढील पैकी त्रिकोणी संख्या कोणत्या, त्रिकोणी संख्या. मग अशी आपण पाहिलं त्रिकोणी संख्या, असं एक त्रिकोण तयार होत चालतो. तर पहिली त्रिकोणी संख्या 3, दुसरी 6, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 एक इथं नाहीये, 10 आणि 5 15 एक इथं आहे, 15 आणि 6 21 एक इथं आहे, 21 आणि 7, 21 आणि 7 28 नाहीये, म्हणजे एवढे 4 आहेत. कोणते? त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या बरोबर 3 6 15 21 अशा. आता पुढला प्रश्न, अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरसही आहे. मग आता आपण पहिलं चौरस संख्या मांडून घेऊ, चौर संख्या. आपण मग अशी वहीत पाहिलं, आपण सोडून दाखवलं बरोबर. पहिली चौर संख्या काय? 4, नंतर 25, दुसरी पुढची 36, पुढची 49, त्याच्या पुढची 64, त्याच्या पुढची 81, त्याच्या पुढची 99, त्याच्या पुढची 100, आणि त्याच्याही पुढं 121 असं आहे. मग आता अशा ह्या वर्गसंख्या आहेत, चौरसंख्या, थोडक्यात काय वर्गसंख्या, हा याचा संबंध आहे. आणि त्रिकोणी संख्या हा काय संबंध आहे बघा, त्रिकोणी संख्या त्या मांडू आपण बरोबर 3, नंतर 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45, 45 आणि 10 55, आणि 55 11 66, असं आपल्याला मांडता येईल. आता पुढे काय होते, आपल्याला काय प्रश्न विचारलाय, अशी एक संख्या सांगा की जी त्रिकोणी आहे आणि चौरस आहे. तर आता कोणती संख्या आहे, कोणती संख्या आहे बघा, इथं 36, इथं 36, ही संख्या 36, म्हणून 36 ही संख्या त्रिकोणी आहे, त्रिकोणी आहे
आणि चौरसही आहे, आणि चौरसही आहे, लक्षात घ्या दोन्हीकडे आहे ती। पुढलं गणित, पहिली चौरस संख्या चार मानली तर क्रमाने येणारी दहावी चौरस संख्या कोणती असेल? आता इथं आपण मुद्दाम हे उत्तर सोडून घेतलेलं आहे। पहिली चौरस संख्या चार मानली, हे बघा चार मानलेली आपण वरच्या गणितात, वरच्या गणितात चार मानून आपण हे क्रमाने संख्या, तर दहावी कोणती आलेली आपली? पहिली चौरस संख्या चार मानली तर दहावी, पहिली चौरस चार तर दहावी काय येईल? दहावी चौरस एकशे एकवीस, हे बघा हे उत्तर कळलं। हा आपल्या तिथं पुस्तकात लिहिलेलं आहे, आपल्या वयस सोडवलं आपण। आता त्याच्या पुढचा प्रश्न, पहिली त्रिकोणी संख्या तीन मानली, पहिली त्रिकोणी संख्या तीन मानली, हे इथं सोडवलेले आपण, तर क्रमाने येणारी दहावी त्रिकोणी संख्या, मग आता पहिली तीन, पहिली त्रिकोणी संख्या तीन, पहिली त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या तीन तर दहावी किती येईल बरं? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, सहासष्ट, कळलं, सहासष्ट ही येईल। अशा रीतीनं मित्र हा उदाहरण संग्रह आपण तुम्हाला थोडासा रंजक पद्धतीने आणि चित्ररूपाने समजावून देण्याचा प्रयत्न केला। मग त्रिकोणी संख्या आणि चौरसाकृती संख्या या तुम्हाला ओळखायला तुम्ही शिकला। आता या पुस्तकामध्ये काही उपक्रम आहे बघा, या संदर्भात इथे काही उपक्रम आहेत बघा, आता काय आहे विचार करायला लावलेला प्रश्न आहे हा। दिलेली संख्या चौरस संख्या आहे का हे कसे ठरवाल? दिलेली संख्या चौरस संख्या आहे का? आता ह्या संख्यातली चौरस कसं ठरवायचं? तर ती वर्ग संख्या, म्हणजे आपल्याला ज्या वर्ग संख्या माहिती आहेत त्यापैकी असणारी चौरस असते। दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे का हे कसे ठरवाल? त्रिकोणी संख्या तीनच्या तीनने सुरू होतात, तीन नंतर पहिली तीनने तीनात तीन मिळवले तर सहा, सहा चार मिळवले दहा, दहात पाच मिळवले पंधरा, पंधरा सहा मिळवले एकवीस, एकवीसात सात मिळवले अठ्ठावीस, अशा पद्धतीने वाढत चालणारे असतात एक एकनी, आणि मग त्यापैकी असेल तर ती त्रिकोणी समजायची। चौरस संख्यांची, चौरस संख्यांची संख्या किती असेल? चौरस संख्यांची संख्या अमर्याद आहे असं काही मोजमाप नाही, त्रिकोणी संख्याही अमर्याद आहेत त्याचंही मोजमाप नाही। मित्र अशा प्रकारे पुस्तकातून वहीतून मी आपणास हा उदाहरण संग्रह समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे। आपण लक्षपूर्वक अभ्यास करा आणि यशस्वी व्हा। धन्यवाद।